भाजप सरकारच्या विरोधात ओबीसी आरक्षण संपुष्टात यावं म्हणून या ठिकाणी जे रोहतगी आहेत केंद्र सरकारचे अटॉर्नी जनरल यांनी एक वेगळ्या प्रकारचं ऍफिडेविट सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे व चोराच्या उलट्या बोंबा ते उलट कांगावा करतात की केंद्र महाराष्ट्र सरकारमुळे ही आरक्षण मिळत नाहीत। ओबीसीचे आरक्षण असतील, मराठा आरक्षण असतील, काँग्रेसने कधीही गेल्या 60 वर्षांमध्ये जाती भेद धर्मामध्ये कुठेही भेदभाव केलेला नाही। जेवढे आर्टिकल्स बनवलेले आहेत या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, मग ते आर्टिकल 15 असेल, जातीचं डिस्क्रिमिनेशन असेल या ठिकाणी, इक्वॅलिटी फॉर ऑल असेल, हे सगळे आर्टिकल्स हे महाराष्ट्र हे केंद्र सरकारमध्ये आपल्या काँग्रेस गव्हर्नमेंटने आणलेले आहेत। ते कुठेतरी संपुष्टात घटना कुठेतरी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कांगावा केला जातोय आणि म्हणून हे ओबीसी आरक्षण ओबीसींना मिळालंच पाहिजे या ठिकाणी अशा प्रकारची याचना किंवा अशा प्रकारचं एक धरणं आंदोलन या ठिकाणी काँग्रेसने रस्त्यावरती उतरून केलेलं आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रस्त्यावरती उतरलेली आहे। ठाणे काँग्रेस नाना पटोळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जायला देखील रन मार्च करण्यासाठी देखील कमी करणार नाही, ते आम्ही घेऊन राहणार। ही दुटप्पी धोरणं जी आहेत केंद्राची त्याचा आम्ही विरोध या ठिकाणी करतो आहे आणि म्हणूनच या आंदोलनाने आज इकडे याची सुरुवात केलेली आहे। याचा अंत ओबीसी आरक्षण मिळतात सचिन पण मागे जा संघर्ष करो राहुलजी तुम संघर्ष करो मोदी 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 राहुलजी तुम संघर्ष करो नाना पटोले आगे बढ़ो।